पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. मला कळतच नाही, त्यांना हेही अजून कळत नाही, भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढतायत. त्या दिवशी म्हटलं होतं ना मी कुठच्या तरी माझ्या पहिल्या सभेमध्ये कुठेतरी म्हटलं होतं मी, निवडणुकीच्या अगोदर काय लावला होता सूर, आता यापुढे आम्ही एक हाती भगवा फडकू, भाजप बरोबरची आमची इतकी वर्ष सडली. नंतर म्हटलं मग 124 वर का अडली, एवढ्या मोठ्या एका शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये एक जागा देत नाहीत. काय करून ठेवलंय काय, लाचार त्यानेच हे होतं. माननीय बाळासाहेब जर समजा आज असते ना, कोणाची हिंमत नसती झाली अशी करायची. माझ्या बरोबर पण हिंमत नसती झाली असो, परंतु आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे हजर झालेला आहात. ही निवडणूक येणारी ही महत्वाची निवडणूक आहे, अत्यंत काय म्हणू आपण त्याला, अशा वेळेला ही निवडणूक आहे की ज्या वेळेला देशामध्ये विरोधी पक्ष दिसत नाहीये, इतर ठिकाणी विरोधी पक्ष दिसत नाहीये, तो माझ्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष दिसणं गरजेचं आहे. विरोधक मला विरोधासाठी विरोध करण्याचं काम नाही करायचंय, जे मी कधी माझा विचार पण माझ्या मनामध्ये येत नाही की हे विरोधक आहेत म्हणून ह्यांच्यासाठी ह्यांना विरोध करायचा आहे, हे माझ्या कधी मनात पण येत नाही. उद्या जर सरकारने एखादं चांगलं काम केलं मी त्याची प्रशंसाही करीन. काश्मीरमधलं 370 कलम काढून टाकलं त्याबद्दल मी अभिनंदन देखील केलेलं आहे. सो इतक्या मी कोत्या मनाचा नाहीये मी, परंतु आज महाराष्ट्रातले इतर प्रश्न बाजूला सारून आज अमित शाह जर सांगत असतील की आम्ही 370 कलम तिकडे काढून टाकलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल बोला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद होतात त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल नाही बोलत.